इस्रायल पद्धतीने केली पेरू लागवड दोन एकरांतून कमावली छत्तीस लाख रुपये नमस्कार मित्रांनो आपण गावाकडची माहिती या चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मदत करण्याचा प्रयत्न सरकार करीतच आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे भारतीय लोकसंख्येत चौसष्ट टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यातील सत्तर टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे पण गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हा नेहमी अडचणीत सापडतो निसर्गाचा नियम कधी बदलतो काही कळतच नाही आणि निसर्गाची वारंवार हुलकावणी होते शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे खचून जातो पण यातून सावरून एका शेतकऱ्याने तब्बल छत्तीस लाखांचे पिकाचे उत्पादन घेतले आहे बार्शी तालुक्यातील कुसंबळ पासून चार किलोमीटरवर वानेवाडी हे गाव ते आहे तेथील शेतकरी आहे खंडेराव दत्तात्रय लव्हाड असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव गावा आहे गावातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कल लागवडीकडे आहे परंतु खंडेराव लवाड यांनी आपल्या पत्नी जयश्रीच्या मदतीने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे खंडेराव लवाड यांनी सीताबळाला फाटा देत दोन एकरांत थाई वानाच्या पेरूंची लागवड केली व या लागवडीतून त्यांनी एकरी अठरा लाख रुपयांचे उत्पादन घेतले पण या पिकासाठी त्यांनी सर्वात प्रथम सात किलोमीटर अंतरावर बाबळगाव येथून पाईपलाईन करून पाण्याची व्यवस्था केली होती खंडेराव लवाड यांनी शासनाचे कोणतेही अनुदान न घेता दोन वर्षापूर्वी या पिकाची लागवड केली यात त्यांना खूप मोठे यश मिळाले त्यांनी पहिल्याच वर्षी एकरी सहा लाखांचे उत्पादन मिळवले त्यांना अतिशय कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात सीताफळीपेक्षाही दुपटीन उत्पादन मिळाले या लागवडीसाठी त्यांचे पन्नास हजार हे मशागत आणि फवारणीसाठी तर पन्नास हजार रुपये मजुरीवर खर्च झाले तसेच त्यांनी सांगितले की पेरूच्या झाडांना कॅल्शियम पोटॅश मायक्रोन्यूबची आवश्यकता असतेच या पेरूच्या बागेवर भुरी व मिलीबग हे रोग पसरतात या फळात बिया नरम असतात हे या फळाचे वैशिष्ट्ये पेरूचे वरील आवरण जाड असल्याने हे फळ काढल्यानंतर जवळपास वीस दिवस टिकून राहते तसे त्यात घराचे प्रमाण जास्त असून चवीला अतिशय गोड आहे या पेरूची विक्री सोलापूर पुणे मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच मात्र एका एकरवरील लागवडीला सरासरी एक लाख रुपये खर्च आला त्याचप्रमाणे ही पेरूची लागवड कशी करावी ही त्यांनी सांगितले आहे दोन ओळीमधील अंतर दहा फूट तर दोन झाडामधील दो अंतर पाच फूट राखून पेरूची लागवड केली एका एकरात आठशे रुपये लावली ही सर्व लागवड इस्रायल पद्धतीने केली त्यांनी दोन एकरात सोळाशे रुपये लावली केवळ सहा महिन्यांतच फळधारणा होण्यास सुरुवात झाली झाड एक वर्षाची झाली आणि प्रत्येक झाडाला चाळीस ते पंचाळीस किलो उत्पादन निघाले दुसऱ्याच वर्षी प्रत्येक झाडाला किमान शंभर किलो माल निघाला सुरुवातीला दर साठ